जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबारात पेट्या भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांच्या रात्री मुक्काम, यंत्रणेवर नाराजी. गावनिहाय वाटपाची केली मागणी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शहरातील करण चौफुली जवळील कॉम्प्लेक्स मधून पेट्रोलचे वाटप करण्यात येत असून, गेल्या आठवड्यापासून भरडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करीत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत गावनिहाय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी होत आहे. शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने शहरातील करण चौफुली जवळील व्यापारी कॉम्प्लेक्स मध्ये नागरिक गर्दी करीत आहेत. दिवसभर भरडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबलचक रांगा सध्या पाहायला मिळत आहेत. भरडे घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होत आहेत. रांगेत उभे असलेल्यांना क्रमाक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येत असून, संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात, त्यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडोंवर महिला लहान मुलाबाळांसह त्याच ठिकाणी दोन दिवस एक करून मुक्काम करीत आहेत. पेटवा भरडे घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंब दोन दिवसाच्या शिदा सोबत आणत आहेत. त्याच ठिकाणी चूल पेटून ते स्वयंपाक करीत आहेत. महिलांसोबत लहान भुवलके असल्यामुळे भुवलके देखील हैराण झाली आहेत. भरडे घेण्यासाठी आलेल्या अनेक महिला भरडे वाटपाच्या ठिकाणी रांगेतील नंबर चुकू नये यासाठी दोन दिवस मुक्काम करीत आहेत. अनेक महिलांसोबत लहान भुवलके असल्याने त्यांची देखील गैरसोय असल्याचे दिसून येत आहे. रहदारीच्या परिसर असल्यामुळे एखादा भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता दुभाजकावर झोपून रात्र काढत पुन्हा सकाळी भरडे घेण्यासाठी रांगेत नंबर लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शहादा तालुक्यातील लाभार्थी युवकाने दिली. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शहरातील रस्ता दुभाजकांवर गवताळ आहे. गवताळमध्ये कीटक असल्याने त्या ठिकाणी संबंधित युवकाने झोपून रात्र काढल्याने त्याच्या अंगावर घेतले असते. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं. पहिल्या वेळेस तिथं आम्हाला 300-400 नंबर तिथं लागून राहतात. पहिले ऑलरेडी तिथं 3-4 दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात. तिथं कशाची सोय नाही, तिथं ना संडास बाथरूमची सोय, ना पाण्याची सोय, ना कशा जेवणाची वगैरे काही सोय नाही. आणि सगळं आता अजून आम्ही आलो, आता 3-4 दिवस इथं होऊन गेले. आम्हाला शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे. त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून रांगेमध्ये उभे राहूनही उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये. सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसावं लागत आहे. तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला 1-2 कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत. आम्हाला रोज तिथून यावं लागतं, रोज रांगेत 2-3 दिवस मुक्काम राहावं लागतं. खूपच अडचणी निर्माण होत आहे. आम्ही दोन दिवसापासून, आज तिसरा दिवस, काहीच सोय नाही. एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी, आणि आज इथे मुक्काम आहे आमचा. वंदना विठ्ठल पाटील बोलते. आम्ही 3 दिवसापासून हरिश्मन येतो. आम्हाला पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. आम्ही 9 गाडी मध्ये शादीमधून येतो. दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो. आमच्या नंबर आले का 6 ते बंद करून देतात. आम्हाला पाण्याची सोय पण नाही. आम्ही 20 रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो. असा पडावा उत्तर करू सारखे 5-4 अवतार घेऊन पडतो. आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या 6 ती. टायमिंग वाढायला पाहिजे. 6 बंद करून देतात डायरेक्ट. दिवसभर तुम्ही आम्हाला उन्हामध्ये उभे करतात ना. ऐवजी त्यांनी 2-3 कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे. तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय, त्याच्यानंतर तुम्ही 1-2 कम्प्युटर ठेवताय, तर ते चुकीचं आहे ना तुमचं.